डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन अव्हास्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, अॅक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच अॅक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96-65-86-89 आणि 80-07-36-00-01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक, पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82-61-96-76-24. बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवरती झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी आणि महिलांनी रस्त्यावरती उतरून तीव्र निषेध व्यक्त करत या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे. अशा नराधम आरोपींना चौकामध्ये जिवंत जाळा अशी मागणी महिला नेत्या सौ दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. संगमनेर शहरामध्ये जय हिंद महिला मंच, एकवीरा फाउंडेशन आणि विविध महिला संघटनांच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा झाला. यामध्ये सौ दुर्गाताई तांबे, सौ सुनीता कोडे, तसेच डॉक्टर श्रद्धावाणी, सौ सुनीता कांदळकर, शीतल उगलमुगले, तसेच सुरभी मोरे, नम्रता पवार यांच्यासह 3000 मुली सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री विद्यालयापासून निघालेल्या मोर्चामध्ये विद्यार्थिनी नवीन नगर रोड, लिंक रोड, पुणे नाशिक हायवे ते बसस्थानक अशा निषेध मोर्चामध्ये नराधम आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निघाल्या होत्या. आरोपींना फाशी द्या, मुलगी वाचवा, देश वाचवा अशा अनेक घोषणा देऊन यावेळी आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यानंतर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्यात की काही समाज कंटकांना महिलांना पुन्हा पारतंत्र्यामध्ये न्यायचंय. पूर्वी महिलांना सती जाण्यासाठी जाळलं जायचं, आता हजारो महिलांचा गर्भपात करून जीव घेतला जातोय. महिलांना घटनेनं अधिकार दिला आहे परंतु तो हिसकावून घेतला जातोय. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत परंतु अजूनही त्यांना हीनपणाची वागणूक दिली जाते. काही निराधम समाजकंटक लहान लहान मुलींना अत्याचार करून त्यांना खुडून टाकण्याचं काम करत आहे. त्यामुळे राज्यामधील हजारो मुली घाबरल्या आहेत. पालक मुलींना शाळेत पाठवायला तयार नाही आहेत. आम्ही लहानपणी मुक्त फिरायचो, त्यावेळेस सर्वांचं जीवन चांगलं होतं, परंतु आता लहान मुलींचं कसं होणार असं सांगताना दुर्गाताई तांबे यांना अश्रू अनावर झाले. त्याचसोबतच अशा नराधम समाज कंटकांना भर चौकामध्ये जाळा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत प्राध्यापक बाबा खरात, मिलिंद आवटी यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षिका आणि महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान संगमनेरमध्ये निघालेल्या महिलांच्या आणि विद्यार्थिनींच्या आक्रोश मोर्चामध्ये आरोपी नराधमांचा निषेध करताना आणि लहान मुलींचं भविष्य कसं असेल याचं भाष्य करताना सौ दुर्गाताई तांबे भावूक झाल्या. आम्हा महिलांचं लहानपण अगदी आनंदानं आणि सुखसमाधानामध्ये गेलं, मात्र आता या लहान मुलींचं भविष्य कसं होणार असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. तसेच अशा नराधमांना तात्काळ चौकात जिवंत जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. खरं तर पूर्वीच्या काळापासून समाजामध्ये अतिशय समाज कंटक आणि विकृत जी माणसं आहेत त्यांनी महिलांना नेहमी पारतंत्र्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं, तिला जायला जात होतं, जिवंत जायला जात होतं. त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या झाल्या, ज्या मुलींचे गर्भपात केले गेले त्यामध्ये अनेक लाखो कोट्यवधी मुलींच्या हत्या झाल्या. आता कशा ना काही मुली जन्माला आलेल्या आहेत ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार
आम्हा महिलांना मुलींना जे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि जो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार हिरवण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे. कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आज अगदी स्पेस मध्ये सुद्धा सुदिती विल्यम गेली. प्रत्येक ठिकाणी महिला या काम करतायत. त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वैराचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही. परंतु आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. पूर्वी जिवंत जायलं, नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं. प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते. आणि जे समाजामधले विकृत पुरुष आहे, जी समाजामधले जे समाज कंटक आहे, त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात, यांना परत कुठल्याही प्रकारचा अधिकार नको, अशा प्रकारचं वातावरण झाले. मुली घाबरलेल्या आहेत. तुम्ही आता घोषणा बघितल्या, मुली घाबरलेल्या आहेत. शाळेत जावं की नाही, पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही, अगदी मुलींनी घराबाहेर पडावं की नाही, मुलींनी जगावं की नाही, मुलींनी जन्माला यावं का नाही, अशी स्थिती झाली. माझं लहानपण आठवलंय. मी आता 65 वर्षाची आहे. माझं लहानपण आठवलं. मुक्तपणे फिरत होते, मुक्तपणे शाळेत जात होते. शाळेत तर वस्त्यांवरनं आम्ही शाळेत जात होतो. पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही. इतकं चांगलं जीवन आमचं गेलं. परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन जगतील याची आम्हाला काळजी पडलेली आहे. इतक्या छोट्या आहेत मुली. कालची जी घटना घडली, अहो तुम्ही 2 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या या कळ्या, त्यांना तुम्ही असं करताय का होतंय. तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे. मुली म्हटल्या फाशी द्या. मला तर वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना चौकामध्ये जिवंत जायला पाहिजे. अशा प्रकारचा माझा अजिबात नाही. काय चौकटी टाकवल कर त्याच्या मुलीची. तिने एवढी अवघड परीक्षा नीट पास केली, ती चौकटी त्याची. तिने रात्र जागून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले, ही चौकटी का त्या मुलीची? नाही ना, मग तिच्या बरोबरच असं काय झालं? काय चौकटी मी म्हणते त्या मुलीची. सरकारने याबाबत कठोरात कठोर त्या शिक्षा केली पाहिजे त्या माणसांना. आज आम्ही सुरक्षित नाहीये. आज मला शाळेत येताना भीती वाटते, कारण की इथे आम्हाला सुरक्षा नाही भेटत आहे. रस्ता भरून जाताना आम्हाला भीती वाटते. काल बदलापूर मध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला. काय चूक होती त्यांची? पण एवढी मोठी घटना घडतीये, सरकार काही झोप काढतंय का? त्या सरकारने त्या नराधमांना शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मुलींनी जगावं की नाही असा प्रश्न आज मुलींपुढे उभा राहिला आहे. मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे असं मला वाटतं. चिंता असते मुलीला बाहेर कसं काढायचं. अरे हा समाज कशाला जगतोय, कशाला जगतोय? प्रत्येक स्त्रीवर अत्याचार होतोय. आई प्रत्येक मुलीला आपल्या स्वातंत्र्यामध्ये असं वाटत की प्रत्येकीला सुरक्षा आहे, पण या सुरक्षा काहीच नाहीये. मुलीवर प्रत्येक वेळेस अत्याचार होतोय का? असं मुलींवर भेदभाव होतोय का? प्रत्येक वेळेस म्हणता मुलींना वाजवा, मुलीला शिवा. अरे मुलींनाच याच समाजात दुःख होतंय, त्यांना कोण समाजाला हे करणार आहे? सगळ्यांनी ठरवा आणि मुलींना न्याय दिलाच पाहिजे. भारत स्वतंत्र झाला, पण अजून मुली स्वतंत्र नाही झालेल्या आहे. मुलींनाही हक्क भेटला पाहिजे. प्रत्येक याच्यात मुली ही पुढे आहे, मान्य आहे, पण मुलींवर असा अत्याचार का असा अत्याचार देत आहे प्रत्येक वेळेस? मुलीची आई प्रत्येक वेळेस विचार करते की घराबाहेर पाडायचं जायच्या वेळेस मुलीला सुरक्षा आहे की नाही. मुलींना प्रत्येक वेळेस आईला चिंता असते की मुलीला बाहेर पाठवू की नाही. हाच एक सगळ्यात मोठा आईला प्रश्न पडलेला असतो. का या जगात असं वागतात? का या जगात असे जगतात लोक? विचार करावा लागतोय प्रत्येकीला. हो झालंच पाहिजे, कारण की मुली प्रत्येक ठिकाणी जातात ना. प्रत्येक ठिकाणी मुलीला सुरक्षा ही भेटलीच पाहिजे. शावी शेख, C24 तास, संगमनेर.